विधानसभा निवडणुकीसाठी काल राज्यात मतदान पार पडलं. निकाल परवा म्हणजे 24 तारखेला आहे, पण निकालापूर्वीच कोल्हापूरच्या कागलमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफांनी विजयी जल्लोष केलाय. मुश्रीफांनी खास उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलनं कॉलर सुद्धा उडवली. दुसरीकडे रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांनी निकालापूर्वीच विजयी मिरवणूक काढली. विशेष म्हणजे संजय कदमांनी आतापर्यंत लढलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये निकालापूर्वीच विजय साजरा केला आहे. संजय कदम यांच्या विरुद्ध शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम यांचं तगडं आव्हान आहे.